खारघरमधील सेक्टर 10 येथे निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलला दारू विक्रीची परवानगी मिळाल्यामुळे लोकांमध्ये जो क्षोभ निर्माण झालेला आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे नागरिकांच्या बाजूने असून खारघरमधील बारला भाजपचा ठाम विरोध आहे अशी स्पष्ट भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आहे. खारघरमधल्या निरसुख पॅलेस याला राज्य सरकारच्याकडून परवानगी मिळालेली आहे मद्य विक्रीसाठी आणि त्यामुळे याच्या विरोधामध्ये खारघरमधल्या सगळ्या सामाजिक संस्था राजकीय पक्षांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. आमचं भारतीय जनता पार्टीचं पहिल्यापासून म्हणणं आहे की खारघर ही मोठ्या प्रमाणात आता एक विद्यानगरी बनलेली आहे. अशा वेळेला या विद्यानगरीला बार नगरी बनण्यापासून वाचवणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महापालिकेमध्ये जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारानं आम्ही याला विरोध केलेला आहे. आतासुद्धा हा विरोध आमचा कायम आहे. सगळ्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे. राजकीय पक्ष त्यांच्या सोबत राहतील. या अनुषंगानं राज्य सरकारकडे जो पाठपुरावा करायला लागेल तोही आम्ही करणार आहोत. मात्र ही परवानगी कशी मिळाली या दृष्टिकोनातून देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. या खारघरला बार नगरी बनण्यापासून वाचवणं ही आपली सगळ्यांचीच एकत्रित जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं खारघरवासियांच्या सोबत या विषयामध्ये आहे.